आणि यानंतर आपण बघणार आहोत व्यथा बलुतेदारांची या आमच्या वृत्तमालिकेतील विशेष घडामोडी. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्त्वाचा घटक म्हणजे कीर्तनकार. लॉकडाऊनमुळे मंदिर, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक उत्सव बंद आहेत आणि याचा मोठा फटका कीर्तनकारांना बसलाय. एसओपी आखून परवानगी द्यावी असं मत कीर्तनकारांनी व्यक्त केलंय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. गेले वर्ष सव्वा वर्ष कोरोना किंवा लॉकडाऊनमुळे समाजातले जे अनेक घटक आहेत त्यांच्या उपजीविकेवरती किंवा उदरनिर्वाहावरती गंडांतर आलेलं आहे. अशापैकीच एक घटक म्हणजे कीर्तनकार, त्यांचे देखील एक प्रकारे उपासमार जी आहे ती सुरू आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात की कशा पद्धतीनं ते या सगळ्याचा सामना करतात किंवा त्यांना काही मदत होती आहे का. मला सांगा की कीर्तनकार हा एक महत्त्वाचा घटक आहे, पण वर्ष सव्वा वर्ष सगळ्याच ॲक्टिव्हिटी बंद असल्यामुळं कोरोना लॉकडाऊनमुळं तुम्हालाही त्याचा फटका बसतो, तर काय अवस्था आहे सध्या कीर्तनकार? सध्या अवस्था असं आहे की अध्यापन आणि अध्ययन आम्हाला दोन्ही सांगितले. अध्ययन करायचं ब्राह्मणाने आणि अध्यापन म्हणजे कीर्तन प्रवचन करायचं. अध्यापनाचं काम सध्या सरकारने सगळ्याच धार्मिक स्थळावर बंदी घातल्यामुळे कीर्तन प्रवचन उपक्रम वेगवेगळे उत्सव हे बंद असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग या नावाखाली जे मागच्या वर्षापासून सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम होतात तेच बंदी असल्यामुळे आम्ही पूर्णवेळ त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे आम्ही काय करायचं हा प्रश्नच आहे. कीर्तन हे आवश्यक आहे कारण आता कोरोनामध्ये अर्धे पेशंट जे आहेत ते मनाने खचतात आणि ते मनाने खचल्यानंतर कीर्तन एक समुपदेशकच आहे. अशा वेळेला कीर्तनकारांनी मंदिरामध्ये सोशल डिस्टन्स ठेवून जसं कीर्तन नारदांवर केलं जातं, तुकाराम महाराजांवर केलं जातं, तसंच कीर्तन आत्ताच्या कालावधीत कोरोनावरती आपण करून प्रत्येक व्यक्तीचं मानसिक संतुलन ढळणार नाही याची काळजी घेऊन पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यापुढे ठेवावा. आणि त्याच्यातनं मला नक्कीच खात्री आहे की समुपदेशन झाल्यावर कीर्तनाच्या माध्यमातून, याचं कारण असं आहे की माणूस कुठंतरी शेवटी देवाच्या पुढे हात टेकतो आणि कीर्तनकारांनी जर का समुपदेशन केलं आणि सांगितलं तर समाजातील लोकांचा त्याच्यावरती भावनिकदृष्ट्या पटकन विश्वास बसतो. फक्त त्याच्यावरती कीर्तनकार म्हणाले की तुम्ही हे करा, नारद आणि भगवंत तुम्हाला या ह्याच्यातनं बाहेर काढतील, हा कीर्तनकारांनी दिलेला विश्वाससुद्धा आजच्या समाजाला अत्यंत आवश्यक आहे. ह्या माध्यमातनं, कीर्तनाच्या माध्यमातनं समाजातल्या अनेक रूढी परंपरा आणि त्याच्याबद्दलचे समज आणि गैरसमज यांच्याबद्दलची लोकांच्या मनामध्ये असणारी आढी याच्यामार्फत दूर करता येऊ शकते. किंबहुना कीर्तनकार ते करतच असतात, त्यांचं ते कामच आहे आणि सगळे कीर्तनकार हे एकमताने ह्या गोष्टीला पुरस्कार करतात की ही गोष्ट लोकांच्या समोर गेली पाहिजे, जे खोटं आहे जे वास्तव आहे ते समोर आलं पाहिजे आणि खोट्याचा नाश होईल. मुळामध्ये कीर्तनकार हा लोकाश्रयावरती जगणारा एक समाजातला अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. इतर माध्यमातले माध्यमं जी आहेत ती लोकांच्या मनोरंजनाचा विचार करतात पण कीर्तनकार हा मनोभंजनाचा विचार करतो. आणि असा समाज सुधारणा करणारा, समाज प्रबोधन करणारा, समाज निर्व्यसनी करणारा, समाज राष्ट्रभक्त करणारा, त्यागमय असं जीवन समाजासमोर मांडणारा कीर्तनकार आज इतका हलाखीच्या परिस्थिती आहेत. समाजातल्या काही चांगल्या श्रीमंत घटकांनी या कीर्तनकारांना जगवणं हे प्रथमतः त्यांचं आद्य धर्मकर्तव्य आहे असं मी समजतो. आणि कीर्तनकार जर खंगला आणि कीर्तनकार जर संपला तर आज समाजावर प्रामाणिक संस्कार करणारी एक संस्था नष्ट होईल अशी भीती आज सर्व कीर्तनकारांना वाटते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.